नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. चालली बघा, आजी वडिलाला बरं नाही म्हणून आजी चालली. तशी आज जायचीच होती ती, रातच्यानं झोप नाही तिला बी. बरं नाही म्हणलं का काय करायचं, जीव आई शेवटी आईचा आतडा आहे. तर बॅग बिग काढून ठेवले बाहेर, ह्यांनी आता कवाटी गिजीत घालवा, येते वाट बघती या. चालले आता लावले सलाईन, रात्री काही इंजेक्शन देऊन घरी नेलतं वाटतं. रात्रभर उलट्या आणि हिन होत होत्या. मग आता सकाळी नेऊन आईनं सलाईन लावलं या. आता फोन केलता म्हणली लावलंय सलाईन, वाटतंय बरं म्हणली. कालच्यापेक्षा आज जरा बरं वाटतंय म्हणली. काल उभं राहा येत नव्हतं, चाला येत नव्हतं. गाडी येऊन घेऊन तिथं रानात मावत चुलत आहे, त्यांनी नेऊन दवाखान्यात सोडलं. एक एक वाटतो बाई, काय करायचं, काय काय करायचं मग. खाऊ दे का, तू बी खान, तिला बी खाऊ दे, दोघी बी खावा. तुला दुसरा घे कुठे, मग अभ्यास तर कर ना, तर खातर आधी खाय जाय बी म्हणते ना, अभ्यास बी करते म्हणते या. हा चालली बघा आजी, आता काय करायचं. आम्हाला बी पुन्हा करमत नाही, तर मला बी जायचं होतं, पण काय आता जावा पुन्हा चला, आता काय करावा, जायचं होतं पण जाता येत नाही. आता नाहीतर पुन्हा बोलवून घे बापाला, इकडं आहे बापालाच बोलवून घेते. इकडं इकडं आल्याशिवाय नाही बापाच. सर मी त्याला चांगलं बरं वाटलं ते जातात ना तिकडे. बर बर, रविवारा पतर आज आठ पतर त्याला बरं वाटलं ठीक आहे, नाहीतर जात. बर बर, बरं वाटलं तर मग जाते, नाही बरं वाटलं तर नाही जात. वाटल की बरं. आता निमा जीव तिथं, निमा जीव हे तर काय करायचं बाय. सलाईन लावल्यावर येतंय, आता खा जेवलं नाही तर 2-3 दिवस, त्यामुळे अशक्तपणा आला या. काहीतरी हलका आहारच फक्त आता खायचा, भात वरण पचत नसतंय लगे लगी जड आणबी. 3 दिवस आतड्याला काय, काल येळभर पाणी सुद्धा लागू दिलं नाही त्या आतड्याला, 3 दिवस उपाशी असल्यामुळं. आणि आता भात आणि वरणच खायला लागणार आहे, डाळ भात. हलका आहारच द्यायला होते ती डॉक्टर बी. चालले तर ह्यांनी घेऊन आजीला डिगेजेत सोडते तर या. त्यांना बी रासार झोप नाही, काय करायचं. रात पाळी लाईट आहे, पाणी झरलं होतं. नाहीतर मंगळवारी दोघं बी तिकडे या, तिथनं तसंच येऊन बघून जावा. नाही ग, मंगळवारी उद्याच, मंगळवार परवा कशी येणार, नाही यायला होत का. आजी बोला, काय राहा गे. आता राहा राहिली असते बरं नाही, त्याला बरं वाटलं चांगलं तर मग हलणार आहे. बरं वाटू तर येत नाही, नाही वाटतय बरं. 2 रोजात बरं वाटतं, वाटलं तर आणि 1-2 सलाईन लावणार आहे. पण पुन्हा बाबा त्या वाटेला जाऊ नको, मग तुझ्या पाया पडती म्हणती, त्याला हात जोडून तुला. आता काय पाया पडलं, काय केलं, तर त्यांची सवय जात असते का, तुला वाटेल का पुन्हा ते वाटेल जाणार नाही. आता काय 2-3 दिवस काय नाही, काय करतय. हा आता 2 दिवस काय नाही, काय करतय. पुन्हा चांगलं झाले हो, तलप होती गे. हो तलप होती, तलप आपल्या ताब्यात ठेवायची, काय करायच्या तलपला. जीवाची आपदा किती आहे, जीवाची आपदा झाल्यावर मग पुन्हा वाईट वाटतय. चांगलं झालं म्हणजे कवा तर मरायचा या, असं म्हणते. तर काय आम्हाला एक एक आठवत आहे, काय ग तू देता, काय करायचं जाऊन, काय त्याला कशाचं देण्याचं घेण्याचं टेन्शन नाही, पण त्याला कळणं झालंय. तू काम करायचंय का काय, काय नुसतं खावा म्हणते ती. कोण म्हणत नाही त्यांना काम करा, नुसतं बसून खावा पर निवांत राहावा, तेवढ्याच्या वाटेला जायना म्हणजे काय होतंय. हा काय करा, खायला मस्त अंडी मटण आणून खावा पर तेवढं नको, आहे का नाही ग. ऐकत नाही तर तिने मस्त जीव काऊन जातोय, पर असं बरं नसल्या पण आज करमत नाही. आता सलाईन लावल्यावर त्याला झोप लागेल बघ चांगली. हा रासार बेजारी झाली या, पाठ पासून थांबले उलटी, पाठ पाठ पण झाले. सगळं आतलं निघालं गोटातला, सगळं कोटच धुऊन निघालं, म्हणून आता तिच्या वाट्याला जाऊन.
विना वाट जात. आता तिथं मारुतीचं मंदिर हाय, वरत महादेवाचं मंदिर हाय, चितुबाचं मंदिर हाय, कुठे बी जावावं, बसावं, आंघोळ करून टाईमपास करावं, काय त्याला जावं असं काय नियम आहे. ही लोक राहते ती कशी राहते ऐकलं म्हणजे होत नाही. म्हणला मावशी तुम्हाला काय सांगायचं, म्हणला मी तुमच्या देखाला लय सांगतोय पण ऐकणच झाले. आता त्याला म्हणती तुम्ही त्याला का नाही गेला तिकडे की त्याला धपकं केलं म्हणती त्याला साहेबाला. ते जाताला मी नाही आता का बारक येत का ग तू म्हणती बेहला काय करायचं. बारक एखाद्याला मोठा असल्या मी मार खाते मग काय करायचं, कशा पाय दारूच्या पाय दुसरं कशा पाय काय करायचं. आता जाऊ दे तू बघ जाऊन अजून बरं वाटलं तर ठीक, नाही तर लावा अजून सलाईन दोन तीन. नाही अजून एक दोन लावणारे नाही ग, म्हणून तर गडबड करायला लागली जाय. नाही आज लय लावत नाही ती का, आज दोनच सलाईन लावते ती, उद्या अजून या म्हणते ती. एक सपली ना सर, उद्या अजून बोलवते ती, एकदाच लावत नाही ती इतक्या सलाईन. उद्या थोडं थोडं खावा पुढं अजून उद्या अशक्तपणा वाटल्या उद्या या म्हणते ती अजून ग. एकदा लागलं म्हणजे बरं झालं. चला ही येईल की आता पोटात काय तर गाठले जीव त्याला चालाय तर थकवा कसा यायचा ग. ती उठले तसे गेले ते अजून साई पाक हे काय केला नाया काका गावात आलं तसं पहिल्यांदा घेऊन गेलं दवाखान्यात त्यांचं त्यांचं आवारले गेले. गाडी आणली गाडी आणली असल रात्रीच दिली असल गाडी. ती पुरी बघाय फिरते ती ग काय 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 हायली पडली बाय काय सांगते या गौराग बाय 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 कळला सांगला कुठला काला खाल्ला कालवराचा केलता वाटतं होय नुसत्या गुरी जफाय धुनी जा पट ये खाली पाय धुनी जफाय तुझा पायावर नीन चालले कुठं होतं खायला ग ते काय देत कोणाचा होता तिचा होता कोणाचा होय येतोय पाय धुण्याचा इकडे गेलं गेलं पळत तरा 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 पळत सुटलं. अगे पुरी ना काय होतय ग अजून मी ना म्हणते आ चल इकडे वा तुम्हाला काय वाटलं मला दिसत नाही तो अगदी दिदी आहे कुठे आहे दिदी हाय तिकडे त्या कुत्र्याच्या बाळाला लग दगड आणते या हे हाणणा का ग त्याला मरते मग त्याला उठवते ती बापू ती त्याला हाणते ती काठी हाणणा का मरतेली अग बारकी बाळ आहे ती त्याला काय वाच आहे काय बाय मसाराला हाणलो बी मशे बी आपली मुकी जनावर आहे ती कशाला हाणायचं त्याला दगडाने हाणते ती ती बारक बघू आहे ती बाहेर दगडाने हाणते ती मसराला आड्याला हाय बघ हा काय हा मग कडक झालं म्हणून ती नाही दिदीनं दगड हाणला बी दिदी हाणला बी बाय चांगलो हाणणा का ऊन आहे गी कडक कडक लय झालत म्हणून गार होय ठेवलो. तर चला मित्रांनो चालली आजी बघा आता पिती पाणी निघाली आता चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो सगळ्यांना बाय बाय.